चुक्कोडी येथे भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांच्या आयोजनात दत्त पादुकांची प्राणप्रतिष्ठापना। श्री दत्त नामाचा गजर, वेद मंत्रांचा घोष, धूप दीपाने सजलेला मंदिर परिसर अशा प्रसन्न व अत्यंत धार्मिक पवित्रपूर्ण वातावरणात गुरुवारी येथील पुरातन जागृत श्री दत्त मंदिराची वास्तुशांती व दत्त पादुकांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। काल सायंकाळपासूनच वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठापना करण्यासंबंधी सर्व तयारी करण्यासाठी पुजारी भाविकांची धावपळ सुरू होती। गुरुवारी सकाळी 8 वाजता नृसिंहवाडी येथील वेदमूर्ती अवधूत शास्त्री बोरगावकर यांच्या पौरोहित्याखाली व विविध पुजाऱ्यांच्या उपस्थित नूतन मंदिराच्या इमारतीची वास्तुशांती करण्यात आली। त्यानंतर श्री दत्त पादुकांची प्राणप्रतिष्ठापना सकल धार्मिक पद्धतीने करण्यात आली। मंदिरातील इतर 11 देवदेवतांचीही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी होम हवन सोबत अन्नपूर्णेश्वरी पूजाही करण्यात आली। दुपारी 2 पर्यंत मंदिरात धार्मिक विधीचा जयघोष अखंडपणे सुरू होता। मंदिरातील या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील विविध भागातील मान्यवर व नागरिकांनी मंदिरात हजेरी लावली होती। अवघे शहर भक्तिमय वातावरणात चिंब झाले होते। नृसिंहवाडी येथील पौरोहित्यासोबत गावातील दत्त मंदिराचे सर्व पुजारी सहभागी झाले होते। सावळाराम जोशी दाम्पत्याकडून विविध धार्मिक विधी करण्यात आले। कार्यक्रमात सुधीर कुलकर्णी, पद्माकर पाटील, सी बी कुलकर्णी, विजय मांजरेकर, अरुण कुलकर्णी, नरेंद्र नेर्लीकर, चंद्रकांत कुलकर्णी, रामचंद्र जोशी, गोपीनाथ कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, आदिनाथ शेट्टी, पोपटलाल शहा, वर्धमान सदलगे, डी एम कुलकर्णी, श्रीनिवास जहागीरदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, दत्तभक्त व नागरिक सहभागी झाले होते। महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।